सुरू केला होता पा, त्या फायलम जो कॉर्डेट आहे त्यामध्ये सब फायलम किती आहेत, सब फायलम किती आहेत, त्याच्या फायलम कॉर्डेटामध्ये तीन, त्यामध्ये फर्स्ट कोणता आहे हिरो कॉर्डेटा, सेकंड कोणता आहे सेफेनो कॉर्डेटा आणि थर्ड कोणता आहे वर्टे ब्रेटा, हे तीन फायलम आहे पा। हे जे तीन फायलम आहे त्यामध्ये आपण कालचे लेक्चरला आपण जो फर्स्ट फायलम सब फायलम आहे हिरो कॉर्डेटा त्याचा आपण स्टडी केलेला आहे, त्याचे सॅलेंट फीचर्स काय आहेत आणि एक्झाम्पल सांगितले राहिले पा, काल फक्त आपण सॅलेंट फीचर्स सांगितले त्यामध्ये एक्झाम्पल कोणकोणते आहे पा, त्यामध्ये हर्ड्या हर्डमॅनिया आणि सेकंड आहे ॲस्टेडिया आणि सल्फा, हे दोन तीन एक्झाम्पल आहेत पा, त्यामध्ये सब फायलम हिरो कॉर्डेटा येते समजले। आणि आजच्या लेक्चरलामध्ये आपण जो सेकंड फायलम आहे सब फायलम आहे कोणता आहे, सब फायलम सेफेनो कॉर्डेटा, आपण म्हणू बघा मध्ये सेकंड सब फायलम आहे सेफेनो कॉर्डेटा, त्याचे सॅलेंट फीचर्स काय, त्याचे एक्झाम्पल काय, त्याचा आपण आज स्टडी करणार आहोत का। त्यामध्ये फर्स्ट आपण जो किंगडम शिकतो तो किंगडम कोणता आहे, किंगडम कोणता आहे ॲनिमेलिया, सब किंगडम कोणता आहे, सब किंगडम कोणता आहे ॲनिअर किंगडम, ॲनिमेलिया सगळ्यात मोठा किंगडम, सगळे ॲनिमल त्या किंगडममध्ये टाकले, मग सगळे ॲनिमलचे कॅरेक्टर लक्षात ठेवणं सोपं नव्हतं म्हणून ॲनिमलचं क्लास त्या किंगडमचं क्लासी म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन केलं, मग ते ॲनिमल कोणत्या ग्रुपमध्ये टाकायचे, तर त्याचे दोन ग्रुप करण्यात आले, त्या क्लासिफिकेशन करण्यासाठी आर्य चिटाकर यांनी दोन ग्रुप केले, कोणते दोन आहे सब किंगडम, किंगडम मेन किंगडम ॲनिमेलिया, हे सब किंगडम कोणते आहे विसरलेले काल, दोन सब किंगडम कोणते नॉन कॉर्डेट आणि सेकंड कोणता आहे कॉर्डेट, नॉन कॉर्डेट नोटो कॉर्ड कसा आहे त्यामध्ये ॲब्सेंट आहे, लक्षात इकडे इकडे काय आहे कॉर्डेटमध्ये काय आहे नोटो कॉर्ड इज प्रेझेंट, म्हणजे पाठीचा कणा असणे किंवा पाठीचा कणा नसणे त्याच्या बेसवरती हे क्लासिफिकेशन तयार करण्यात आलं। मग किंगडम आहे मेन आहे किंगडम ॲनिमेलिया, सब किंगडम कोणता आहे कॉर्डेट्स आहे आणि त्याचा फायलम कोणता आहे, आता आपण जो फायलम शिकतो तो कोणता आहे फायलम, त्याच्यामध्ये एकच फायलम आहे, जसे आपण नॉन कॉर्डेट्समध्ये शिकलो किती फायलम होते एकूण 10 फायलम होते नॉन कॉर्डेट्समध्ये, 10 फायलमचा आपण स्टडी केलेला आहे, तसं हे जो फायलम आहे कॉर्डेट्स कॉर्डेट्स हां सब किंगडम त्या सब त्या कॉर्डेट्समध्ये फक्त एकच फायलम आहे तो कोणता आहे कॉर्डेटा, कोणता फायलम आहे एकच फायलम आहे कॉर्डेटा, आणि मग त्या फायलमचे तीन सब फायलम कोणते आहे कालचा आपण स्टडी केला, त्यामध्ये फर्स्ट आहे हिरो कॉर्डेटा, सेकंड आहे सेफेलो कॉर्डेटा आणि थर्ड आहे वर्टेब्रेटा, समजते तिथपर्यंत समजले, लक्षात ठेवा किंगडम कोणता आहे सब किंगडम कोणता आहे फायलम काय आहे त्याचे सब फायलम काय आहे, तर त्यामध्ये आता सब फायलमचा आपण स्टडी करणार आहोत, सेकंड आहे सेफेलो कॉर्डेटा, त्यामध्ये सेफ्या सेफेलस म्हणजे काय प्लीज, हा जो आहे सेफेलो कॉर्डेटा हा ग्रीक वर्ड आहे का तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये जे शब्द असतात जे वर्ड असतात ते इंग्रजीमध्ये नसतात, ते ग्रीक वर्ड किंवा लॅटिन वर्ड असतात, त्याचं जे हा जो शब्द आहे ग्रीक वर्ड हा दोन शब्दापासून बनलेला आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट वर्ड आहे सेफेलस आणि सेकंड आहे कॉर्डेटा, कॉर्डेटा त्यामध्ये कॉर्डेटा हा जो आहे याचा जो फर्स्ट वर्ड आहे त्याचा अर्थ काय आहे दॅट इज ये, त्याचा मिनिंग काय आहे ये लक्षात, आणि कॉर्डेट्स म्हणजे काय त्यामध्ये कॉर्डेट, कॉर्डेट म्हणजे काय नोटो कॉर्ड, आता आपण कॉर्डेट शिकतो मग त्याच्यामध्ये त्या ॲनिमलमध्ये काय आहे नोटो कॉर्ड प्रेझेंट आहे ना, काहीमध्ये फक्त नोटो कॉर्डची जागा व्हर्टेब्रल कॉलम घेतात पण काहीमध्ये शेवटपर्यंत आयुष्यभर काहीमध्ये नोटो कॉर्ड असाच राहतो ते लक्षात, मग हा जो सेफायलो कॉर्डेटा आहे सब फायलम त्यामध्ये जो हा जो नोटो कॉर्ड आहे तो नोटो कॉर्ड कशामध्ये आहे हेडमध्ये आहे ते लक्षात, फक्त बोलता आलं तेव्हा सांगावं कमी, तर नोटो कॉर्ड जो आहे तो कशामध्ये आहे हेडमध्ये आहे, हां समजलं याचा अर्थ, सेफायलो कॉर्डेटा हा जो कॉर्डेटा शिकतोय आपण त्याच्यामध्ये हा
क्वाड्रेटा मध्ये जो नोटोकॉड होता तो टेल मध्ये होता आणि याच्यामध्ये कशामध्ये आहे हेड मध्ये आणि ते कॉलायझर म्हणून त्याला काय म्हणले सेफॅलो क्वाड्रेटा. आता इथे आपण कॅरेक्टर पाहणार आहोत त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर आहे दीज आर एक्सक्लुसिवली मरीन. कसं आहे एक्सक्लुसिव्ह म्हणजे फक्त फक्त कशामध्ये फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच आढळतात ते गोड्या पाण्यामध्ये फ्रेश वॉटरमध्ये आढळत नाही. हे झालं फर्स्ट सेकंड फीचर दीज आर एक्सक्लुसिवली मरीन फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच आढळतात. सेकंड आहे दीज आर ऑल्सो कॉल्ड एज लॅन्सिले त्याला काय म्हणतात लॅन्सिलेट्स असं म्हणतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड एज लॅन्सिलेट्स विच आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल. तुम्ही जर डायग्राम पाहिली बुकमध्ये घरी गेल्यानंतर तर त्यामध्ये याचे डायग्राम आहे तिथे दोन ते तीन दाखवलेले आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे या सब फायलम सेफेलो कॉलेटामध्ये जे ॲनिमल असतात ते ॲनिमल फिशसारखे दिसतात. येते लक्षात फिश नसतात फक्त ते कसे दिसतात फिशसारखे दिसतात कसे असतात ते स्मॉल असतात. तर विच आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल कसे आहे फिश लाईक ॲनिमल पण ते फिश नसतात. अँड दॅट एक्स रिअली 5 सेंटीमीटर इन लेंथ त्याची लेंथ किती आहे फक्त 5 सेंटीमीटर आहे फक्त आपल्या या इथपर्यंत या जो हात आहे ना त्यापर्यंत त्याची एवढी त्याची लेंथ आहे पा. तर एवढे स्मॉल ॲनिमल याच्यामध्ये असतात फिशसारखे दिसतात परंतु ते फिश नसतात. हे झालं सेकंड कॅरेक्टर समजलं. नंतर आहे नोटोकॉड एक्सटेंड थ्रू आउट द लेंथ ऑफ द बॉडी अँड प्रेझेंट थ्रू आउट द लाईफ पूर्ण याच्यामध्ये हे जे लाईफ आहे या ॲनिमलचं या लाईफच्या म्हणजे जीवनामध्ये या ॲनिमलच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत याच्यामध्ये काय असतो नोटोकॉड असतो थ्रू आउट द लाईफ पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत याच्यामध्ये नोटोकॉड प्रेझेंट असतो. हे तर अशा काहीमध्ये फक्त काय आईच्या पोटापर्यंत जो आईच्या पोटापर्यंत असेलपर्यंत नोटोकॉड असतो आणि नंतर आईच्या पोटातून बाहेर आलं का तो नोटोकॉडची जागा कोण घेतं व्हर्टेब्रा कॉलम घेतात. पण याच्यामध्ये हे जे याच्यामध्ये जे ॲनिमल येतात ते ॲनिमलमध्ये पूर्ण जीवनामध्ये थ्रू आउट द लाईफ पूर्ण लाईफमध्ये काय असते हे नोटोकॉड प्रेझेंट आहे म्हणजे आयुष्यभर असतो शेवट हां आयुष्यभर हा नोटोकॉड या प्राण्यांमध्ये असतो पहिल्यापासून शेवटपर्यंत. नंतर याच्यामध्ये लॅन्सिलेट्स पार्टली लिव बरी जे लॅन्सिलेट असतात ना डायग्राममध्ये पहा त्यामध्ये लॅन्सिलेट ते हा जो भाग आहे हा कुठं असतो लाईव तो बरीड बरीड म्हणजे काय समजा जे पाणी आहे ना त्यामध्ये बीड करून राहतात थोडक्यात हां पूर्ण असे हे ॲनिमल याच्यामध्ये राहतात. लॅन्सिलेट पार्टली त्याचा जो लॅन्स म्हणजे लॅन्सिलेट हा काय याचा पार्ट आहे पा बॉडीचा लॅन्सिलेट पार्टली लिव बरी म्हणजे ते खाली असे खोलवर असे बीड करून राहतात. नंतर याच्यामध्ये मायक्रोटोम्स 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 म्हणजे मसलचा भाग आहे स्नायूचा भाग आहे लाईक ए मसल ब्लॉक आर प्रेझेंट. मायक्रोटोम्स म्हणजे त्याला काय म्हणतात मसल्स ब्लॉक असं म्हणतात हे मायक्रोटोम्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मायक्रोटोम्स आर प्रेझेंट मायक्रोटोम्स म्हणजे काय मसल्स ब्लॉक ती याच्यामध्ये प्रेझेंट असतात. नंतर पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट या प्राण्यांना काय आहे टेल आहे हा टेल इज प्रेझेंट. नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे क्लोज टाईपची आहे कशी आहे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. आता क्लोज म्हटलं माहिती आहे तुम्हाला त्याच्यामध्ये ओपन आणि क्लोज जर सांगत नाही क्लोज म्हणजे काय हा यामध्ये ब्लड वेसल आर प्रेझेंट ऑर ऑब्सेंट. क्लोज म्हटल्यावर ब्लड वेसल्स आर प्रेझेंट हां आणि ओपनमध्ये काय असतात ब्लड वेसल ॲबसेंट असतात त्यामुळे डायरेक्ट कट काय करते डायरेक्ट ते ब्लड आहे ते पंप करते आणि मग पूर्ण बॉडीमध्ये ते सर्क्युलेट होते. पण या क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय असते ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात त्या ब्लड वेसल्सच्या मार्फत हार्टमधून पूर्ण ऑर्गन किंवा टिश्यूपर्यंत ब्लड पोचवलं जातं पूर्ण बॉडीमध्ये थ्रू आउट द बॉडी पूर्ण बॉडीमध्ये ब्लड काय होते सर्क्युलेट करण्याचं काम कोण करतं ब्लड वेसल्स करतात. त्यामध्ये कॅपिलरीज म्हणतात त्याला कोणते असतात आर्टरी आणि व्हेन्स असतात. नंतर याच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट हां ब्लड इज विदाउट पिगमेंट
याच्यामध्ये जे ब्लड आहे ना या प्राण्यांमध्ये, त्या प्राण्यांचं ब्लड कसं आहे विदाउट अ पिगमेंट, म्हणजे कसं असेल मग ते ब्लड, कलरलेस असेल का, त्याला कलर असेल, पिगमेंट त्यामध्ये ॲबसेंट असतात, म्हणून ते ब्लड कसं असेल, आपल्याला ब्लड कसं आहे रेड आहे, कशामुळं हिमोग्लोबिन, हो म्हणा हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन नावाचा त्याच्यामध्ये घटक असतो, त्यामुळं आपलं रक्त जे कसं आहे लाल असतं, त्याला रेड कलर असतं. एका फाईलमध्ये आपण शिकताना शिकलो त्याचं ब्लड आहे ते कोणत्या कलरचं होतं, ब्ल्यू, कारण त्यामध्ये कोणता पिगमेंट होता ब्ल्यू, हां ब्ल्यू कलर पिगमेंट असल्यामुळे त्याचं ब्लड कसं होतं रक्त होतं, सॉरी ब्ल्यू होतं, तर त्याला त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे पिगमेंट असतात आणि त्या पिगमेंटमुळं त्याला कलर आलेला असतो आणि याच्यामध्ये कोणताही पिगमेंट नसतो, ब्लड विदाउट पिगमेंट, आणि म्हणून यांचं ब्लड कसं आहे कलरलेस आहे. ब्लड इज विदाउट पिगमेंट म्हणजे ब्लड कसं आहे कलरलेस आहे. संपले कॅरेक्टर, छोटा फायलम होता, असं फायलम होता, सेतोयलो कॉडेटा एक एक्झाम्पल आहे, ब्रँकिओस्टोमा काय आहे एक्झाम्पल एकच आहे, ब्रँकिओस्टोमा डायग्राम आहे पाहा त्यामध्ये, आणि हे जो ब्रँकिओस्टोमा हा जो ॲनिमल आहे याला ॲम्पिऑक्सस असं म्हणतात और लॅन्सिलेट पण असं म्हणतात. लॅन्सिलेट म्हणजे ॲनिमल आहे, फॉर्मुलेशन पार्ट म्हटलं ना, परंतु तो एक स्मॉल ॲनिमल आहे हा लॅन्सिलेट, इट इज याला जो आहे ब्रँकिओस्टोमा त्याला ती दोन नाव आहे पा, कोणते ॲम्पिऑक्सस आणि दुसरं कोणतं आहे लॅन्सिलेट, एकच हे मी एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामध्ये सेकलो कॉडेटा हा छोटा फाईल सब फाईलम आहे. समजलं घ्यायचे सायलेंट फीचर्स आणि एक्झाम्पल पा, त्यामध्ये आपण या कॉडेटा हा जो फाईलम आहे कॉडेटा याच्यामध्ये तीन सब फाईलम आहे. काल आपण त्यामध्ये फर्स्ट सब फाईलमचा स्टडी केला युरोकॉर्डेटा, आणि आज आपण हा जो सेकंड सब फाईलम आहे सेफॅलोकॉर्डेटा याचे आपण सायलेंट फीचर्स शिकलो. त्यामध्ये सेफॅलोकॉर्डेटा हा ग्रीक वर्ड आहे, हा जो ग्रीक वर्ड आहे तो दोन शब्दांनी मिळून बनतो, त्यामध्ये सेफॅलस म्हणजे काय हेड आहे आणि कॉर्डेटा म्हणजे काय नोटोकॉर्ड आहे, यांच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो कशामध्ये असतो हेडमध्ये असतो, युरोकॉर्डेटामध्ये कशामध्ये असतो टेलमध्ये. बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा, परत परत मी रिपीट करते सांगते, कारण मल्टिपल चॉईस आणि त्या सी ई टीला आणि नीटला असे क्वेश्चन विचारतात, येते लक्षात. त्यामध्ये हा जो नोटोकॉर्ड आहे ते यामध्ये कशामध्ये आहे खेडमध्ये आहे, आणि म्हणून त्याला म्हणतात सेफॅलोकॉर्डेटा. याच्यामध्ये जे ॲनिमल असतात ते ॲनिमल कुठं असतात, दे आर द एक्सक्लुसिव्हली मरीन, फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच आढळतात. नंतर याच्यामध्ये सेकंड आहे याच्यामध्ये जे दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज लॅन्सिलेट, याला लॅन्सिलेट पण असं म्हणतात, तिथे लक्षात आहे ॲनिमल लॅन्सिलेट पण असं म्हणतात. आणि हे जे ॲनिमल असतात ते कसे असतात स्मॉल असतात, फिश लाईक असतात, फिश सारखे दिसतात परंतु ते फिश नसतात, आणि त्याची लेंथ किती आहे फक्त 5 सेंटीमीटर आहे पा. नंतर जे लॅन्सिलेट आहे प्ले पार्टली लिव बरीन इन मरीन, म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये ते असे खालपोलपर्यंत असे चित्र म्हणजे पीळ करून राहतात, खोलवर जातात, म्हणजे आपण कसं पुरतो काहीतरी गोष्टी हां खड्याला पुरण्यासाठी आपण काय करतो खड्डा करतो की नाही, आणि मग ते विशिष्ट काय असेल ते आपण ते पुरवलं जातं. तसे हे जे ॲनिमल असतात ते काय असतात लॅन्सिलेट पार्टली लिव बरीन इन मरीन. नंतर याच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे तो कसा आहे, नोटोकॉर्ड हा प्रेझेंट आहे थ्रू आउट द लाईफ, पूर्ण आयुष्यभर याच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, येते लक्षात, नोटोकॉर्ड इज थ्रू आउट द लाईफ, पूर्ण आयुष्यभर नोटोकॉर्ड असतोय. नंतर आहे याच्यामध्ये मायक्रोटोम्स आर प्रेझेंट, मायक्रोटोम्स म्हणजे काय मसल्स ब्लॉक, याच्यामध्ये मसल्स ब्लॉक प्रेझेंट असतात, त्या मसल ब्लॉकला काय म्हणतात मायक्रोटोम्स असं म्हणतात, यामध्ये टेल इज प्रेझेंट. नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे क्लोज टाईपची आहे, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. नंतर ब्लड कसं आहे ब्लड इज विदाउट पिगमेंट, याच्यामध्ये ब्लडमध्ये पिगमेंट नसते. आता व्हिडिओ चालू आहे, बोलले असते मी, पण आता व्हिडिओ चालू आहे नंतर बंद केला मी बोलून काय बोलायचं. तर ब्लड इज विदाउट पिगमेंट, यामध्ये ब्लडमध्ये काय कोणतंही पिगमेंट नसते, आणि म्हणून या ब्लडला कोणता कलर याला कोणताही कलर नसतो, ब्लड कसं आहे कलरलेस आहे. येते लक्षात, आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असल्यामुळं आपल्या रक्ताला
लाल कलर आलेला असतो. आपण एक त्या 10 फाइलमध्ये आपण एक फाइल शिकलोय त्यामध्ये हे जे रक्त होतं त्यामध्ये ब्लू हिमोसायनी नावाचं ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट होते. त्यामध्ये मोलुस्का हा जो फाइलम आहे मोलुस्का त्यामध्ये ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट कोणता होता हिमोसायनी आणि त्यामध्ये जे रक्त कसं होतं ब्ल्यू होते. लक्षात याच्यामध्ये कोणताही पिगमेंट नसतंय आणि म्हणून हे जे ब्लड आहे ते कसं आहे कलरलेस आहे. आणि एक्झाम्पल कोणता आहे ब्रँकिओस्टोमा त्याला काय म्हणतात एम्पिओसिस किंवा लेन्सिलेट्स असं म्हणतात. एकच एक्झाम्पल आहे याच्यामध्ये समजलं हा फायलम सब फायलम से फॅलो कॉर्डेटा. आता आपण थर्ड सब फायलम पाहणार आहोत. थर्ड सब फायलम कोणता आहे व्हर्टेब्रेटा. थर्ड कोणता आहे सब फायलम व्हर्टेब्रेटा. आता हा जो सब फायलम आहे व्हर्टेब्रेटा याच्या अगोदर आपण त्यामध्ये हा जो हे जे तीन सब फायलम आहे युरोकॉर्डेटा सेकंड सेफेलोकॉर्डेटा किंवा व्हर्टेब्रेटा मला याच्यामध्ये सांगा कशा कशामध्ये नोटोपॉड आहे. या तिन्हीमध्ये कशामध्ये नोटोपॉड आहे हा कशामध्ये नोटोपॉड आहे हा कशामध्ये युरोकॉर्डेटा याच्यामध्ये दोघांमध्ये नाही नोटोकॉर्ड याच्यामध्ये नाही सेफेलोकॉर्डेटामध्ये आहे. याच्यामध्ये असेल का नसेल अरे हा जो आहे आपण सब फायलम कोणता आहे कपाला फायलम याचा कोणता आहे कॉर्डेस. याच्यामध्ये फायलम कोणता आहे कॉर्डेस. मग याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये सांगितले मी मगाशी सगळ्यामध्ये काय आहे नोटोकॉर्ड आहे. या तिन्हीमध्ये काय आहे नोटोकॉर्ड आहे. परंतु हे जे दोन आहे युरोकॉर्डेटा आणि सेफेलोकॉर्डेटा आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ प्रोटोकॉर्डेस. या दोघांना काल सांगितले दोघांना काय म्हणजे एकत्रितपणे काय म्हणतात प्रोटोकॉर्डेट्स असं म्हणतात. कारण या पृथ्वी तलावरती सगळ्यात जास्त जे सुरुवातीला सुरुवातीला जे सर्वात जे इव्हॉल्व झाले ते कोणते होते युरोकॉर्डेटा. कारण आपण कोणतं फायलम शिकतोय कॉर्डेट शिकतोय. आता अगोदर आपण नॉन कॉर्डेट शिकलो त्यामध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट होता. परंतु याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. मग पृथ्वीवरती सगळ्यात जे पहिले तयार झाले कॉर्डेट असलेले ते कोणते तयार झाले युरोकॉर्डेट. लक्षात मग या तिन्हीमध्ये काय आहे लक्षात ठेवा. आता आपण फायलमच कॉर्डेट शिकतोय मग इथून पुढे सगळ्यामध्ये काय आहे कॉर्डेट म्हणजे नोटोकॉर्ड आहे. कॉर्डेट म्हणजे काय आहे नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. या तिन्हीमध्ये पण नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे येते लक्षात. परंतु हे जे दोन पहिले आहे युरोकॉर्डेटा आणि सेकंड जो सेफेलोकॉर्डेटा आहे त्याच्यामध्ये मात्र नोटोकॉर्ड आहे तसाच राहतो. त्या नोटोकॉर्डचं पुढे म्हणजे व्हर्टेब्रल कॉलम तयार होत नाही या दोघांमध्ये येते लक्षात. आणि या जो व्हर्टेब्रेटा आहे त्याच्यामध्ये काय होते जो नोटोकॉर्ड असते तो नोटोकॉर्डचं रूपांतर कशामध्ये होते व्हर्टेब्रल कॉलममध्ये होते. आणि म्हणून त्याला काय म्हणतात व्हर्टेब्रेटा. याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे व्हर्टेब्रल कॉलम आहे. मग याच्यामध्ये जो व्हर्टेब्रेटा आहे मग याला जो युरोकॉर्डेटा आणि सेफेलोकॉर्डेटा इट इज ऑल्सो कॉल कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज प्रोटोकॉर्डेट्स. लक्षात ठेवा परत परत मी ते सांगते कारण याच्यावरती मल्टिपल चॉईस तुम्हाला सीईटीला वगैरे क्वेश्चन विचारतात. या दोघांना काय म्हणतात प्रोटोकॉर्डेट्स असं म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए क्रॅनिएटा. याला काय म्हणतात ए क्रॅनिएटा असं म्हणतात. काय म्हणतात ए क्रॅनिएटा. आणि हा जो व्हर्टेब्रेटा आहे ना त्याला त्याला काय म्हणतात क्रॅनिएटा. आता अक्रॅनिएटा म्हणजे काय त्याच्यामध्ये काय असतात विदाऊट स्कल. याच्यामध्ये काय नाही क्रॅनिएटा कोणाला म्हणायचं विदाऊट स्कल. स्कल म्हणजे काय चवटी. स्कल
ओटी असते पार आपल्या जी ब्रेनच्या बाजूला काय असते आपला जो इथे ब्रेन आहे ना त्या ब्रेनच्या बाजूला काय असते कवटी असते मग यांच्यामध्ये या इनो क्वाड्रेंट आणि सेफल क्वाड्रेंटमध्ये काय नाही विदाउट स्कर त्यामध्ये काय नाही कवटी नाही मग त्याला काय म्हणतात एक रॅनिएटा आणि या व्हर्टिब्रेटामध्ये काय आहे त्यामध्ये या ब्रेनच्या बाजूला काय आहे कवटी आहे स्कर प्रेझेंट आहे आणि म्हणून विथ स्कर त्याला काय म्हणायचं क्रॅनिएटा असं म्हणतात हे काय बुकमध्ये नाही आहे म्हणून तुम्ही सांगते तुम्हाला नीटसाठी आवश्यक आहे ते लक्षात हे वर्ड लक्षात ठेवा त्यामध्ये या इट इज इरो क्वाड्रेंट आणि सेफल क्वाड्रेंट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटो क्वाड्रेंट आणि त्याला इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रॅनिएटा म्हणतात का प्रोटो क्वाड्रेंट किंवा अ क्रॅनिएटा कारण विदाउट स्कर आणि क्रॅनिएटा काय आहे त्यामध्ये काय विथ स्कर समजलं मग यांच्यामध्ये मग आता हे यांच्यामध्ये काय नाही व्हर्टेबर हे तिन्ही पण याच्यामध्ये काय आहे नोटोकॉड प्रेझेंट आहे व्हर्टेबर कॉलम कोणामध्ये नाही आहे या युरो क्वाड्रेंट आणि सेफलो क्वाड्रेंटमध्ये व्हर्टेबर कॉलम नसतात फक्त कशामध्ये आहे व्हर्टेब्रेटामध्ये आहे हां नोटोकॉडपासून काय तयार होतात हां व्हर्टेबर कॉलम तयार होतं याच्यामध्ये पूर्ण यायचं जे आयुष्य असतं ना त्यामध्ये पूर्ण नोटोकॉड आहे तसाच राहतो हां याच्यामध्ये या त्याच्यापासून आपण शिकणार आहोत त्या व्हर्टेब्रेटामध्ये त्यामध्ये जे व्हर्टेबर कॉलम तयार होतात मग याच्यामध्ये जे व्हर्टेब्रेटा आहे ना जे तिचं पार्श्वभूमीला नोटोकॉड तसंच राहतो परंतु त्याची जागा नंतर कोण घेतं त्यामध्ये व्हर्टेबर कॉलम घेतात आणि हे जे व्हर्टेबर कॉलम असतात हे कार्टिलेज किंवा बोन्सपासून बनलेले असतात कशापासून बनतात हे व्हर्टेबर कॉलम कार्टिलेज कार्टिलेज म्हणजे काय कुठं असतं ते कार्टिलेज आपलं नाक कान आणि नाक यांच्यामध्ये जे असतं त्याला काय म्हणायचं कार्टिलेज असं म्हणतात आणि बोन्सपासून बनतात काय आहे ते व्हर्टेबर कॉलम नंतर हे जे व्हर्टेब्रेटा आहे ना आता व्हर्टेब्रेटा हा सब फायलम शिकायच्या अगोदर त्यामध्ये सब फायलम व्हर्टेब्रेटा त्यामध्ये व्हर्टेब्रेटामध्ये डिव्हिजन आहे पा इथपर्यंत समजलं हां युरो क्वाड्रेंट आणि सेफल क्वाड्रेंट इट इज ऑल्सो कॉल्ड कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज प्रोटो क्वाड्रेंट्स ऑर अरे फायलम ना ए क्रॅनिएटा हां याच्या क्रॅनिएटा म्हणजे काय विथ स्कर और विदाउट स्कर विदाउट स्कर हां व्हर्टेबर कॉलम कशामध्ये नाही आहे युरो क्वाड्रेंट आणि सेफल क्वाड्रेंट फक्त कशामध्ये आहे व्हर्टेब्रेटामध्ये आहे हां व्हर्टेबर कॉलम कशापासून बनतात व्हर्टेबर कॉलम कसे असतात कार्टिलेजेस और बोन्स पासून बनलेले असतात सब फायलम व्हर्टेब्रेटा आता इन दिस क्वाड्रेंट्स कारण हा फायलम कोणता याचा फायलम क्वाड्रेंट्स क्वाड्रेंट्स आहे मग याच्यामध्ये नोटोकॉड काय आहे नोटोकॉड इज रिप्लेस्ड बाय कार्टिलेजेस और बोनी व्हर्टेबर कॉलम आता सांगितलंय या क्वाड व्हर्टेब्रेटामध्ये जे नोटोकॉड असतात त्या नोटोकॉडची जागा कोण घेतं कार्टिलेजेस और बोनी व्हर्टेबर कॉलम या नोटोकॉडची जागा कोण घेतं व्हर्टेबर कॉलम घेतात आणि हे जे व्हर्टेबर कॉलम असतात ते कशापासून बनतात कार्टिलेजेस आणि बोन्सपासून हे व्हर्टेबर कॉलम बनतात मग हे जे याच्यामध्ये दोन डिव्हिजन आहे पा हा जो सब फायलम आहे ना व्हर्टेब्रेटा इट इज डिवायडेड इंटू टू डिव्हिजन याच्यामध्ये दोन डिव्हिजन आहे पा
असं फायनल वर्टेब्रेटा इतिवर इंटू टू डिव्हिजन याच्यामध्ये दोन डिव्हिजन होत्या, त्यामध्ये काही डिव्हिजन वगैरे नव्हत्या, परंतु हा जो सब फायनल वर्टेब्रेटा आहे याच्यामध्ये दोन डिव्हिजन आहे, त्यामध्ये पहिले जे डिव्हिजन आहे अग्याना तो स्टोमॅटा आणि काय गियान तो स्टोमॅटा या दोन डिव्हिजन आहे बा, लक्षात ठेवा त्यामध्ये वर। मग आता याच्यामध्ये जो पहिली डिव्हिजन आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये काय काय नाही जॉर्ज म्हणजे काय माऊथ, हा जो माऊथचा भाग आहे ना त्याच्यामध्ये त्यामध्ये त्यामध्ये ॲबसेंट आहे, आणि याच्यामध्ये काय आहे सेकंडरी डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये काय आहे जॉर्ज आर प्रेझेंट, त्यामध्ये काय आहे या प्रेझेंट आहे पा, या बेसवरती याच्या दोन डिव्हिजन केल्या त्यांनी। मग आता हा जो पहिली डिव्हिजन आहे याच्यामध्ये परत एक क्लास आहे पा, कोणते आहे ही जी डिव्हिजन आहे यामध्ये परत एक क्लास आहे पा सायक्लोस्टोमॅटा, या पहिल्या जी डिव्हिजन आहे त्यामध्ये एकच क्लास आपल्याला शिकायचा आहे सायक्लोस्टोमॅटा, आणि जे दुसरं आहे त्यामध्ये दोन क्लास आहे, त्यामध्ये पहिला आहे पायसेस आणि दुसरा आहे टेट्रॅपोडा, हे शिकायचं आवडत सांगते मग तुमच्या लक्षात येईल, परत त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे समजतंय हां। त्यामध्ये सब फायलम कोणता आहे, सब फायलम कोणता आहे वर्टेब्रेटा, नमस्ते सब फायलम अगोदर कशापासून सुरुवात केली आपण, फायलम कोणता आहे क्वाड्रेट्स हां, मग त्या फायलमचा क्वाड्रेट आहे त्याचे परत तीन फायलम तयार झाले युरो क्वाड्रेटा सेफेलो क्वाड्रेटा आणि व्हर्टेब्रेटा, आपण दोनचा अभ्यास केलेला आहे, आणि हा तिसरा सब फायलम तयार झाला व्हर्टेब्रेटा। मग या सब फायलममध्ये या व्हर्टेब्रेटामध्ये परत हा इटी दिवाळी इंटू टू डिव्हिजन याच्या दोन डिव्हिजन आहे हां, अगेन तो स्टोमॅटा आणि ज्ञान तो स्टोमॅटा या दोन डिव्हिजन आहे, आणि हे जी डिव्हिजन या डिव्हिजन कोणत्या बेसवरती केल्या जॉज आर प्रेझेंट ऑर ॲबसेंट, मग या जी पहिली डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये काय आहे जॉज आर ॲबसेंट आणि याच्यामध्ये काय दॅट इज आर प्रेझेंट, ते लक्षात। आणि मग ही जी पहिली डिव्हिजन आहे याचा परत आपल्याला एक क्लास शिकायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सायक्लोस्टोमॅटा सायक्लोस्टोमा स्टोमॅटा आहे, त्याच्या परत याचा मग याचा परत एक क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा, आणि याचे परत दोन क्लास आहे, त्यातला पहिला कोणता आहे पायसेस आणि दुसरा कोणता आहे टेट्रॅपोडा, कोणता आहे टेट्रॅपोडा, समजले इथपर्यंत। मग आपण परत ते शिकणारच आहोत, याचा एक परत तो क्लास त्याचे शारीरिक फीचर, याचे परत दोन क्लास क्लास पायसेस क्लास टेट्रॅपोडा, त्याचे शारीरिक फीचर काय काय ते शिकणार आहोत, पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक क्लासिफिकेशन थोडक्यात सांगितले ते लक्षात। आपण बाकीचं उद्या पाहू हां, कारण आता होणार नाही पहिली डिव्हिजन होणार नाही, 5 मिनिटं राहील।